पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू. 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्याच्या पिढ्याचे संस्कार आहेत. कालपासून अमित शहा साहेबांची बैठक सुरू आहे, त्या बैठकीला तुम्ही सुद्धा सहभागी होतात. जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि सगळ्या बाबींवरती महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे, काय चर्चा झाली एकंदर तुमच्याकडे काय माहिती काय अरे माहिती आहे सर माझ्याकडे, कारण मी भाग आहे त्याचा. मुळामध्ये याच्यात माहितीचा विषयच येत नाही. एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे. आमचे नेते अमितभाई शहा आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 165, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजतंय बघा. या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची घोषणा नक्कीच पक्ष करेल. दुसरं आरक्षणाच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांचं वाडीमध्ये आंदोलन सुरू आहे, तर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं देण्यासाठी समिती सुद्धा स्थापन झाली आहे, तुमचीही तशीच भूमिका आहे. ही वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे, अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत, त्या चौकटींमध्ये ते बसलं की ते आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणार हा महत्वाचा विषय. माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष आज थोडीच आहे. समिती स्थापन केली एसटी मधून आरक्षण देण्याची, लक्ष्मण आपले म्हणतायत की एसटी मधून धनगर समाजाला किंवा कुणाला आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार असणार. साहजिक आहे हा विषय बरोबर आहे की जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्स वर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आली उचित नाही. पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनामुळे याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये कायद्यांनी टोकेत पाऊल उचलले जातात. एन्काउंटर त्याच्यावरती उलट सुलट चर्चा सुरू आहे, त्या एन्काउंटरबद्दल तुमचं काय? माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात. एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्यानी कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती. त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच येईल. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही. कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे. त्याची मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली, ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता. आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे. पण पोलिसांच्या अंगावर जर कुणी जाऊन गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण. तुमचे आमदार भाजपचे टेकचंद सावरकर यांनी म्हटलंय की लाडकीबहीण हा जुगाड आहे, महिलांनी कमळाला मत द्यावे यासाठी ही सारी भागात मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं. आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला, विधानसभा निवडणुका आहे, प्रीतम मुंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला 2 वेळेला विठ्ठली मतांनी निवडून आल्या होत्या तुमच्यासाठी जागा सोडावी लागेल, त्या आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे, तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का घटकात कोणत्या मतदारसंघात? त्याच्यावर मी कुठलंही भाष्य आता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहित होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये, मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्या मध्ये काही विषय चर्चेत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू.
5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्याचे संस्कार आहेत. त्यामुळे जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तो नाही. अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल. बदलापूरमध्ये देवाभाऊचा न्याय अशी बॅनर लागली. नाही, मी अशा काही कुठेही घटलेल्या कुठल्या बॅनरवर टिप्पणी करण्याचं काही कारण. त्याच्यावरूनच बदलापूरच्या घटनेनंतर महायुतीच श्रेय वादासाठी लढाई सुरू आहे. पेढे वाटते मला नाही वाटत असं कोणी एक संवैधानिक व्यक्ती असं करते. हे पब्लिक मध्ये काही रिएक्शन असेल एखाद्या घटनेमध्ये जसा आक्रोश होता तसं काही कोणी करत असेल, पण कोणी संवैधानिक व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल उचलते असं मला नाही दिसत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या संस्थेने एक शासकीय भूखंड दिलेला आहे. तो भूखंड वित्त आणि महसूल विभागाच्या विरोधात सुद्धा दिला आहे. तुमच्या मोबाईल वर येणारे प्रश्न तुम्ही मला विचारताय पण त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही, कारण मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाहीये. कुठे काय झालंय कुठे काय झालंय आणि सगळे संभाव्य आरोप आहेत त्या आरोपांवर मी उत्तर द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.